सांगली वसंतदा साखर कारखाना चालवायला घेतलेल्या दत्त इंडियाचे सांडपाणी कौलापूरच्या ओढ्यात सोडले जात आहे. संबंधित साखर कारखान्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी सोमवारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. कौलापूर विमानतळाची जागा एका टेक्सटाईल मिलला न देता पुन्हा गावच्या ताब्यात द्यावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. दत्त इंडियाचं दूषित सांडपाणी व विमानतळ जागेवर खासगी टेक्सटाईल पार्कला देण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. दत्त इंडिया साखर कारखान्याचं सांडपाणी रसूलवाडी कौलापूरच्या ओढ्यात सोडल्यामुळे परिसरातील दूषित पाणी पिण्याच्या पाण्यासह द्राक्ष बागांसह गाजर पिकाच्या हानी होते. याबाबत ग्रामस्थांनी सर्वपक्षीय गावबंदचा इशारा दिला होता. सकाळपासून गावबंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला. सांडपाणी भरलेले 20 लिटरचं कॅनस ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी आणले होते. जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना भेटून निवेदन दिलं. ग्रामस्थांनी कारखाना सांडपाण्यामुळे होणाऱ्या परिणामाचा पाडाच वाचला. डॉक्टर चौधरी यांनी तातडीनं प्रदूषण नियंत्रण मंडळाचं अधिकारी नागनाथ अवताडे यांना श्री दत्त इंडियावर कारवाईचे आदेश दिले आहेत. तर कौलापूर विमानतळ जागा एका खासगी टेक्सटाईल मिलला देण्याचा घाट सरकारचा सुरू आहे. केंद्र सरकारकडून निर्णय घेतला जाण्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आंदोलन केलं. याबाबत सौरभ पाटील, बजरंग पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कौलापूर व परिसरातील ग्रामस्थ ग्रामपंचायतीची भूमिका मांडली. ती जागा टेक्सटाईलला देण्यास विरोध दर्शवला. ही जागा 10 वर्षात विकासासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात दिली होती. त्या मुदतीत त्यांनी ती विकसित न केल्यानं जागा पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश हाके, उपसरपंच विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या वर्षी पाऊस इतका झालेला आहे की आमच्यातले इतक्या दिवस दत्त कारखान्यात प्रदूषित केले, पाणी स्वच्छ इतकं झालतं की आता वडेल वाहणारे पाणी हातानं आम्ही जनावर पेत होती. पण आता गेल्या 5 महिन्यापासून ह्या कारखान्यानं इतकं पाणी सोडलेलं आहे की परत आमची जनावरं इतकी आजारी पडलेली आहेत, माणसंही आजारी पडले आहेत. त्यामुळे आज रोजी आमच्याकडे जनावर हातावर बोलणे इतकी राहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही ह्या निषेधार्थ आज कलेक्टर ऑफिसपाशी जवळ येऊन हे घाण पाणी पिऊन आम्ही हा निषेध मोर्चा करणार आहोत. कौलापूर मुदगाव परिसरामधल्या ओढ्याला दत्त कारखान्यानं त्यांचं काळं घाण पाणी सोडल्यामुळं संपूर्ण ओढ्यातलं पाणी जे भरपूर पाऊस झाल्यामुळं स्वच्छ झालं होतं, लोक शेतीला प्यायला जनावरांना वापरत होते, ते सगळं पाणी दत्त कारखान्यानं घाण पाणी सोडल्यामुळं दूषित झालेलं आहे. कौलापूरला कशाला आता आहे, माधवनगर MIDC ते टेक्सटाईल उद्योग बंद पडल्यात, अतिशय मंदी चालू आहे आणि टेक्सटाईल पार्कच्या नावाखाली 200-300 कोटीची जागा हडप करण्याचा बोटावर 2-4 लोकांचा डाव, या आम्ही कौलापूर बुदगावमध्ये नागरिक यशस्वी होऊन देणार नाही. त्या ठिकाणी विमानतळच राहिलं पाहिजे, हेलिकॉप्टर उतरतात, छोटी विमानं उतरा, सार्वजनिक कामासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. टेक्सटाईल पार्कसाठी खाजगी कामासाठी आम्ही त्याचा उपयोग होऊन देणार नाही. ही जागा परत तुम्ही ग्रामपंचायतीला द्या, कोल्हापूर ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्या. कोल्हापूर ग्रामपंचायत योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपयोग करेल असं आम्हाला वाटतं.